नमस्कार मित्रान, आज आपण पाहणार आहोत पाठ 9, प्रतापगडावरील पराक्रम। आदिलशाही हादरली। शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला। दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले। एक एक गाजलेले शमशेर बहादूर दरबारात हजर होते। आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीण जातीने दरबारात हजर होते। दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता, शिवाजीचा बिमोड कसा करायचा। बडी साहेबीण हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला, सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला। दरबारात शांतता पसरली, जो तो आपल्या जागी चुप। शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार, जो तो एकमेकांकडे बघू लागला। एवढ्यात धिप्पड देहाचा एक सरदार लव मुजरा करत पुढे आला, त्याचे नाव होते अफजल खान। खानाने विडा उचलला, तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला, शिवाजी कुठला शिवाजी, त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो, आणि तसा न सापडला तर त्याला तिथेच ठार मारून विजापुरी आणतोच। अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार, तुफान ताकदीचा, पोलादी पहार हातांनी वाकवणारा, भल्या भुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करणं त्याचा हात खंडा। अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा दरबारात उचलला। सारा दरबार खुश झाला। दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले, आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो। थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखळदंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर राहणार, नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार। अफजल खान मोठ्या ऐटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला। त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले। 12 वर्षे वाईचा सुभेदार होता, त्यामुळे त्याला त्या मुलखाची चांगली माहिती होती। मोठ्या धमंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला। स्वराज्यावरील संकट। शिवराय त्यावेळी राजगडावर होते, त्यांना अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळली। स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाही। त्यांनी विचार केला, खान कपटी, त्याची फौज मोठी, आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान, उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही, त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे, असे शिवरायांनी ठरवले। ते जिजामातेशी सल्लामसलत करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले। अफजल खानाचे डावपेच। शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला। त्याला माहीत होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात, भोवतीला घनदाट जंगल होते, वाटेत उंच उंच डोंगर होते, फौजेला जायला चांगली वाट नव्हती, तोफा चढवायला मार्ग नव्हता, शिवाय तेथे जनावरांचा तर भयंकर सुळसुळा। शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली। तुळजापूर पंढरपूर या देवस्थानांना पदरव दिला, रयतेचा खूप छळ केला। हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता। शिवरायांनी खानाचा डाव ओळखला, त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही। तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला, प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलासारखे, मला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या, तुम्हाला आदिलशाहीकडून सरदारकी देवितो। शेरा सव्वा शेर। खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले। ते सावधगिरीने वागत होते। त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणायचा निर्धार केला। त्यांनी खानाला निरोप पाठवला, खान साहेब मी तुमचे किल्ले घेतले, मी अपराधी आहे, मला क्षमा करा,
आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे, मला तिकडे येण्याची भीती वाटते. शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला. वा, बहुत खुशी हुई, आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला. त्याला वाटले या अफजल खानापुढे शिवाजीची काय विषाद, हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो. आपणच जावे आणि भेटी त्याला चिरडून टाकावे. बस, खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला. भेट ठरली, प्रतापगडाच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली, दिवस ठरला, भेट ठरली. भेटीच्या वेळी दोघांनी आपल्या बरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले. महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली. भेटीसाठी छानचा शामियाना उभारला. शिवराय फार सावधगिरीने वागत होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या. जंगलात कोणी कोठे लपून राहायचे, काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या. कडेकोट बंदोबस्त केला. खान कपटी आहे, शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले. पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले. भेटीची तयारी. भेटीचा दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले. वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली. पायात सुरवार चढवली, अंगात चिलखत घातले, त्यावर जारीचे कुडते व अंगरखा घातला, डोक्यास जिरेटोप घातला, त्यावर मंदिला बांधला, डाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवले, त्याच हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला, सोबत पट्टा घेतला. शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले. बाहेर सरदार उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले, गड्यांनो आपापली कामे नीट करा, भवानी आई यश देणार आहे. पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा, मासाहेबांच्या आज्ञेत वागा, स्वराज्य वाढवा, रयत सुखी करा. आम्ही निघालो. शिवराय निघाले बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाल, संभाजी कावजी, यसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, दी इब्राहिम इत्यादी 10 अंगरक्षक होते. खान शिवरायांच्या आधीच शामियान्यात येऊन बसला होता, मनोराज्य करत होता. त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता. तो पट्ट्या चालविण्यात मोठा पटाईत होता. शिवराय शामियान्याच्या दाराजवळ आले. बडा सय्यदकडे पाहताच ते तेथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, शिवाजीराजे आता काही येत नाहीत. वकील म्हणाला, ते बडा सय्यदला भीतात, त्याला तेवढा दूर करा. बडा सय्यद दूर झाला. शिवराय आता गेले. खान उठून म्हणाला, या राजे भेटा आम्हाला. खानाची झटापट. महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पाड खानापुढे शिवराय ठेंगणे होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. शिवरायांच्या अंगावरचा अंगरखा टळकन फाटला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून खसकन खानाच्या पोटात खुपसवला. खानाची आतडी बाहेर पडली. खान कोसळला. एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला. पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले. ही खणाने ऐकून बडा सय्यद शामियान्यात घुसला. तो शिवरायांवर वार करणार. एवढ्यात जिवाजी महाल धावून आला. बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालने एका घावात त्यास जागच्या जागी ठार केले.
म्हणूनच होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशी म्हणत पुढे रूढ झाली। या वेळेत झालेल्या संघर्षात संभाजी कवजीने मोठा पराक्रम केला। अफजल खानाच्या फौजेची दणादण विजय शिवराय गडावर गेले। इशाऱ्याची तोफ झाली। शिवरायांचे सैन्य इशाऱ्याची वाटच बघत होते। तोफ होतात झाडील लपून शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले। खानाच्या फौजा बेसावध होत्या, त्यांना पळायलाही वाट सापडेना। मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला। अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसा बसा निसटला व विजापूरला पोहोचला। त्याने सांगितलेली बातमी विजापुरात ऐकून हाहाकार उडाला। विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा म्हणतात धुळीस मिळवला। शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले। त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडे कपारीत घुमू लागले। धन्यवाद।